नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वाक्प्रचार या घटकाचा विस्तृत असा अभ्यास केलेला आहे वाक्प्रचार या घटकात कोण कोणते वाक्प्रचार येतात त्यांचे वर्गीकरण आपण समानार्थाचे भिन्न अर्थाचे या प्रकारे केलेले आहेत आता वाक्प्रचार या घटकावर वाक शिष्यवृत्ती परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत इयत्ता आठवी परीक्षेतील मराठी विषयातील वाक्प्रचार यावर सराव प्रश्नोत्तरांचा अभ्यास आपण या घटकात करणार आहोत तर शिष्यवृत्ती परीक्षेला वाक्प्रचार यावर कसे प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तरं कशी द्यायची हे या आपण यात बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे पहा आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय आहे पहिला पर्याय आकाशात ढग फुटणे दुसरा पर्याय आनंद होणे तिसरा पर्याय खूप राग येणे आणि चौथा पर्याय चारही बाजूने संकट उडविणे तर आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा खरा अर्थ होतो चारही बाजूने संकट ओढविणे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे पुढील अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडा पूर्ण समाधान होणे पूर्ण समाधान होणे या अर्थाचा योग्य वाकप्रचार आपल्याला निवडायचा आहे आणि आपल्यासमोर पर्याय आहे पहिला पर्याय आहे डोळे पानवणे दुसरा पर्याय आहे डोळ्यांचे पारणे फिटणे तिसरा पर्याय आहे घर डोक्यावर घेणे आणि चौथा पर्याय आहे सुतोवाच करणे तर डोळे पानवणे याचा अर्थ आहे रडू येणे डोळ्यांचे पारणे फिटणे याचा अर्थ आहे पूर्ण समाधान होणे घर डोक्यावर घेणे याचा अर्थ आहे गोंधळ करणे आणि सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पुढे घरणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे म्हणून पूर्ण समाधान होणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा आकृत्यांमध्ये लपलेला वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा असतो वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आपल्याला दिलेल्या असतात त्याचा नमुना प्रश्न असा आहे पहा इथे आपल्याला या चक्रामध्ये एक वाक्प्रचार लपलेला आहे पुढील आकृतीत लपलेला वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आणि आपल्याला त्याचा अर्थ शोधायचा आहे तर यात ह तू व म म ने ए री री आणि र अशी एकूण दहा अक्षरे आहेत ही अक्षरे जुळवल्यानंतर आपला जो वाक्प्रचार तयार होतो तो वाक्प्रचार आहे हमरी तुंब्रीवर येणे हमरी तुंब्रीवर येणे आणि मग हा हे शब्द जुळवल्यानंतर हमरी तुंबरीवर येणे हा वाक्प्रचार आपल्याला भेटलेला आहे आणि तुंबरीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जोराने भांडू लागणे पहा पहिला पर्याय आनंद साजरा करणे नाही दुसरा पर्याय खूप राग येणे नाही जोराने भांडू लागणे बरोबर चौथा आशा दाखवणे नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा असे प्रश्न विचारलेले जातात या चार पर्याय तीन पर्यायांचा अर्थ एकच आहे आणि एक, एक वाक्प्रचार असा आहे की ज्याचा अर्थ वेगळा आहे पहा आनंदाला उधा येणे चेहऱ्या खुलणे आनंदाला सीमा न उरणे आणि मनावर खोलवर रुजणे तर आनंदाला उधा येणे चेहरा खुलणे आनंदाला सीमा न उरणे या सर्वांचा अर्थ एकच आहे म्हणजे खूप आनंद होणे आणि मनावर खोलवर रुजणे म्हणजे एखादी गोष्ट मनात आपल्या सलणे ती खोलवर रुजणे म्हणून यात वेगळा वाक्प्रचार आहे मनावर खोलवर रुजणे त्यानंतर पाचवा वाकप्र पाचवा प्रश्न आहे बघा वाक्प्रचाराच्या अर्थानुसार योग्य जोडी लावा दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर यात आपल्याला वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ अशी योग्य जोडी शोधायची आहे तर पहिला पर्याय आहे उखळ पांढरे होणे पुष्कळ द्रव्य मिळणे दुसरा पर्याय आहे खसखस पिकणे खूप आनंद होणे तिसरा पर्याय आहे अत्तराचे दिवे लावणे सुगंध पसरविणे आणि चौथा पर्याय अन्नास मोठात होणे भूकक्षमविणे तर अन्नास मोतात होणे याचा अर्थ आहे उपासमार होणे भूकक्षमविणे नाही म्हणून हे चुकीचं आहे अत्तराचे दिवे लावणे याचा अर्थ असा होतो उदळपट्टी करणे सुगंध पसरेविणे नाही म्हणून हेही चुकीचं आहे तिसरा आहे खसखस पिकणे याचा अर्थ होतो खूप मोठ्याने हसणे खूप आनंद होणे नाही म्हणून हे चुकीचं आहे आणि उखळ पांढरे होणे म्हणजे खूप लाभ होणे म्हणजेच पुष्कळ द्रव्य मिळणे म्हणून हा पहिला पर्याय बरोबर आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे पहिला पर्याय तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत साधारणपणे विचारले जातात आणि अशाच प्रश्नांचा आपल्याला अधिक सराव करावायचा आहे यानंतर आपणच काही गुगल फॉर्म दिलेले आहे त्या गुगल फॉर्ममध्ये यापेक्षाही जास्त प्रश्नांचा सराव आपल्याला करावायचा आहेत चला परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद